प्रस्तुत हा सेवेसाठी घेतला होऊन भक्त शिरोमणी नामदेव रायांपासून या भंगामध्ये नामदेव रायांनी संतांच्या संबंधाने भगवंताकडे मागणी केली आहे. यथामती आणि यथाकाल या अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त जाणून घेऊ आणि मग दिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये आपण या अभंगाचं चिंतन करू. हा जो आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे तो माझे श्रेष्ठ ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्ती परायण विनायक महाराजांच्या 61 निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. बरंच मला त्यांच्याविषयी सांगता येईल कारण त्यांचा आणि माझा खूप वर्षांचा संबंध आहे. संबंध म्हणता येणार नाही, त्याला ऋणानुबंध जर म्हटलं तर जास्त योग्य ठरेल. काहीतरी पूर्वजन्मीचा संबंध असतो आणि तो या जन्मी ऋणानुबंधाच्या स्वरूपाने अभिव्यक्त होत असतो. ब्रह्मलीन कांबेकर महाराज असल्यापासून ते नेहमी आश्रमामध्ये यायचे. मी लहान होतो त्यावेळेस, खूपच लहान. आश्रममध्ये काही दिवस तीन स्वरूप गुरुवरे महाराजांकडे पाठाचं श्रवण करण्याकरता सुद्धा ते राहिले होते. तेव्हापासून मी त्यांना पाहतो. म्हणजे मला त्यांना पहिल्यांदा बघितलेलं आठवतं ते गुरुवरे महाराजांकडे विचारसागर वगैरे श्रवण ग्रंथ श्रवण करण्याकरता आश्रमामध्ये आले होते. तेव्हा मला त्यांना पहिल्यांदा बघितल्याचं मला आठवतं, खूप वर्ष झाले. आणि त्यांनी ब्रह्मलीन कांबेकर महाराजांची जी परंपरा आहे ती परंपरा त्यांच्या पश्चात किंबहुना ते असताना सुद्धा व्यवस्थित रीतीने अव्याहतपणे चालू ठेवलेली. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, मोठ्या बापाचा मुलगा होण्याला भाग्यही लागतं आणि मोठ्या बापाचा मुलगा पण निभावण्याला फार कष्टही आहे. लोकांना फक्त भाग्य लक्षात येतं, कष्ट लक्षात येत नाही. हरिभक्ती प्राण विनायक महाराजांनी अभ्यास केला किंबहुना आत्ताही ते अभ्यास करतात. खर तर अभ्यासाची गरज नाही त्यांना, पण आपल्यासारख्या पुढच्या पिढीला अभ्यासाचा आदर्श निर्माण व्हावा म्हणून ते अभ्यास करतात. सरळ माणसाला सरळ जे म्हणतात ना, तो सरळपणा विनायक महाराजांकडे दुर्लभ व्यवहारामध्ये हा सरळपणा कधी कधी त्रासदायकही होतो, पण माणसाने सरळ असणं हे फार मोठं वैभव आहे. स्पष्ट वक्तेपण आहे त्यांच्याजवळ. स्पष्ट बोलणं व्यवहारात घातक आहे, त्रासदायक आहे, पण माणसाने स्पष्ट बोललं पाहिजे. मला बोलता येत नाही तो माझा कमजोरी आहे, पण माणसाने खरं स्पष्ट बोललं पाहिजे. माणसाने सरळ वागलं पाहिजे, सरळ राहिलं पाहिजे. जेव्हा माणूस स्पष्ट बोलतो ना तेव्हा वाटतं माणसाला की हा माणूस रागीट आहे. तो माणूस रागीट नसतो, जी वस्तुस्थिती आहे ती सांगत असतो. तीर्थरूप गुरुवरे महाराजांच्या बद्दलही मी कोणाचं दुसऱ्याचं कोणाचं सांगण्यापेक्षा महाराजांचं सांगतो. मी आपल्याला गुरुवरे महाराजांच्या विषयी अनेक लोक म्हणतात की महाराज तुम्ही फार रागवता. गुरुवरे महाराज त्याला विचारतात, मी रागवतो मान्य मला, पण तुझं काही चुकलं तर रागवतो का तुझी काही चूक नसताना रागवतो? ते सांगतात, महाराज चुकलं तर रागवतो, मग तू चुकला तर मी रागवलो, ह्याच्यामध्ये काय चूक आहे? किंबहुना तीर्थरूप गुरुवरे महाराजांचा तो शिस्तीचा कडक स्वभाव तो फार उपकारक ठरला. मला तरी फार उपकारक ठरला. माझ्यासारख्या निर्बुद्ध माणसाला, विचारहीन माणसाला जे काही दोन चार मोडके तोडके शब्द बोलता येतात ते तीर्थरूप गुरुवरे महाराजांच्या कडक स्वभावामुळे. त्याप्रमाणे विनायक महाराजांचा जो कडक स्वभाव आहे ना, त्या कडक स्वभावामुळे ही परंपरा अव्याहतपणे अशी सुरू राहिली. सूर्याची सावली होणं फार कठीण आहे. जो सूर्याची सावली होतो ना त्यालाच ते काठिण्य लक्षात येत. असो, भावनेचा विषय जर मी जास्त बोलायला लागलो तर मीही भावनिक होईन आणि आपणही भावनिक व्हाल, म्हणून मी जास्त बोलत नाही. अरे विनायक महाराजांचं अनेक स्वभावाची वैशिष्ट्य, अभ्यास, कांबेकर महाराजांची परंपरा, संप्रदाय अव्याहतपणे पुढे चालू ठेवणं, ज्या ज्या गोष्टी त्यांच्याकडनं घडल्या काहीतरी त्यांची पूर्वपुण्य आहे. म्हणजे संतांच्या कुळी जन्म यायला पूर्वपुण्यही लागतेच, पण संतांच्या कुळी जन्माला येऊन त्यांच्या कुलपरंपरेप्रमाणे ती परंपरा पुढे अव्याहतपणे सुरू ठेवणं यालाही पुण्यही लागतेच. म्हणजे कसं आहे,
विमानतळावरती जर जायचं असेल तर पैसे लागतात का? फुकट जाता येतं? पैसे लागतात. म्हणजे विमानतळापर्यंत जायलाही पैसे लागतात आणि विमानात बसायलाही पैसे लागतात. कोणी जर म्हणालं की मी इथपर्यंत पैसे खर्च केलेत मला विमानात फुकट बसू द्या असं जर कोणी म्हणेल तर कोणी बसू देईल का? नाही. तसं संत कुळामध्ये जन्म घ्यायलाही पुण्य लागतं आणि संत कुळामध्ये जन्म घेतल्यानंतर त्या कुल परंपरेला साधेच आपलं आचरण ठेवणं, ती कुल परंपरा अव्याहतपणे सुरू ठेवणं यालाही पुण्य लागतं. या दोन्ही पूर्व पुण्य त्यांच्या ठाई असल्यामुळे आजचा हा त्यांचा समारंभ आहे. त्या उग्र रथ शांती बद्दल गुरुजींनी सांगितलं असेल तर नाही सांगितलं? सांगितलं. थोडक्यात सांगून मी पुढे जातो. 61 वर्ष 60 वर्ष माणसाची जेव्हा पूर्ण होतात तेव्हा माणसाने आपल्या पूर्व जीवनाचं सिंहावलोकन करावं. आपण आपल्या पूर्व जीवनामध्ये काय केलंय आणि आता साधारणपणे रिटायरमेंटचं हे वय आहे. तुम्हाला रिटायरमेंट नाहीये बरं का? पण साधारणपणे व्यावहारिक दृष्टी जर बघायला गेलं तर हे रिटायरमेंटचं वय आहे. आपण मागे काय केलं आणि ह्याच्या पुढील आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं हा आढावा घेणारा हा एक टप्पा आहे. आणि ही जी शांती आहे या शांतीला उग्ररथ शांती असं नाव दिलेलं आहे. 60 वर्षानंतर आयुष्याच्या प्रत्येका 5 वर्षांनी विविध शांती सांगितलेल्या आहेत. त्याच कारण असं आहे, 60 वर्षानंतरचा जो काळ आहे तो साधारणपणे वानप्रस्थाश्रमाकडे जाणारा काळ आहे आणि या वानप्रस्थाश्रमामध्ये भगवत भक्ती करण्याकरता आपल्या इंद्रियांनी साह्य केलं पाहिजे. इंद्रिय जर भगवत भक्ती करण्याकरता सहाय्य करत नसतील, अनुकूल नसतील तर भगवत भक्ती घडत नाही. आणि या इंद्रियांची अनुकूलता लाभावी आपल्याकडून या पूर्वीच्या आयुष्यामध्ये जी काही अज्ञात ज्ञात रूपाने काही जी पातक घडली आहे त्या पातकांचं प्रायश्चित्त व्हावं आणि याच्या पुढील आयुष्यामध्ये आपल्या इंद्रियांनी परमार्थाकरता आपल्याला साथ द्यावी याच्या करता जी भगवंताची केलेली प्रार्थना तीच ही शांती आहे. प्रत्येक शांतीचा थोडा थोडा फरक आहे पण सगळ्यांचा साधारण जर विचार केला तर आपली इंद्रिय आपल्याला व्यवस्थित येण्या पुढच्या काळामध्ये त्यांनी साथ द्यावी, व्यवस्थित राहावं याच्या करता या सगळ्या शांती सांगितलेल्या. हा या उग्ररथ शांतीचं महत्व. आता आजच्या अभंगाच्या चिंतनाकडे आपण बोलू. खर तर सगळ्यांची मी क्षमा मागितली पाहिजे. त्याचं कारण 6:30 ही कीर्तनाची वेळ होती. मी 6:30 येणं अपेक्षित होतं. मी 6:30 यायलाच पाहिजे होतं. बहुत वेळेला मी वेळेवर यायचा प्रयत्न करतो, येतोही. पण आज कीर्तन पहिलं बऱ्याच वर्षांनी घडलं. मध्ये काही वेळेला घडलं ट्राफिकमध्ये वगैरे, पण बऱ्याच वर्षांनी असं घडलं की कीर्तन संपायच्या वेळेला मी आलो. त्याचं कारण काही वैद्यकीय कारणं होती. त्या वैद्यकीय कारणांमुळे मला येण्याकरता उशीर झाला. असो, आता या आपण अभंगाच्या चिंतनाकडे. भक्त शिरोमणी नामदेव रायांचा हा अभंग आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये माझ्या महत् भाग्याने एक गोष्ट अशी घडली की नेहमी मी माऊलींच्या अभंगाचं चिंतन करतो, जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचं चिंतन करतो, परंतु या लॉकडाऊनच्या निमित्ताने हे सगळं कीर्तन प्रवचन बंद होती. चांगला आनंद वाटला. बंद होती याचा आनंद नाही, पण दुसरा अभ्यास करण्याकरता वेळ मिळाला ह्याचा आनंद. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये काय मला संधी मिळाली की भक्त शिरोमणी नामदेव रायांच्या गाथ्याचा अभ्यास करण्याची मला संधी मिळाली. काही कारण झाली त्याला, पण मी त्या अभंगाच्या चिंतनामध्ये प्रवृत्त झालो. आणि दुसरी एक गोष्ट, समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाचं चिंतन करायचं एक मला विचार निर्माण झाला. म्हणजे इतके सुंदर ग्रंथ आहेत. मी म्हणजे दिवसातले जवळजवळ 4-5 तास या दोन्ही ग्रंथांचं चिंतन सध्या करतोय आणि त्याच्यावरती काही लेखन करावं असाही माझा मानस आहे. असो, तर नामदेव रायांचं जे अभंग वाङ्मय आहे ते अत्यंत सुंदर अशा स्वरूपाचं. किंबहुना सर्व संतांचा जर आपण विचार करायला गेलो तर सर्व संतांचा विचार करत असताना माऊलींचं जे वाङ्मय ते ज्ञान प्रधान आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय हे वैराग्य प्रधान आहे. नाथ महाराजांच्या वाङ्मयाचा जर विचार करायला गेलो तर त्याच्यामध्ये विस्तृतता अलंकारिकता फार मोठी आहे. आणि नामदेव रायांच्या वाङ्मयाचा जर विचार करायला गेलो तर नामदेव रायांचं वाङ्मय हे प्रेम रसाने ओथंबलेलं आहे. प्रेम रसाचा परमोत्कट अशा स्वरूपाचा उत्कर्ष नामदेव रायांच्या अभंग संहितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. किती किती परमोत्कटता त्या नामदेव रायांच्या मुखामधून ज्या वेळेला अभंगांची अभिव्यक्ती झाली त्यावेळेला
नामदेवरायांना असं वाटत होतं की भगवंतानी मला येऊन भेटावं. इतका त्यांनी त्या भगवंताची विनवणी केली, विनवणी केली आणि भगवंत जेव्हा आले नाहीत त्यावेळेला नामदेवराय समाधीस्थ झालेले. आणि नामदेवराय समाधीस्थ झाल्याचं समजलं तेव्हा साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आलाय आणि त्यांनी नामदेवरायांना जाग केलंय. एवढं नामदेवरायांच्या भक्तीचं सामर्थ्य आणि एवढी नामदेवरायांच्या भक्तीची परमोत्कटता अशा नामदेवरायांचा. आताच आपल्याला सुरुवातीला सांगितलं की या अभंगामध्ये नामदेवरायांनी भगवंताकडे प्रार्थना केली, विनवणी केली. कोणाकरता केली आहे? स्वतः करता नाही बरं, हरिदासांकरता केली. हा एक या अभंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आणि दुसरा दृष्टिकोन असा आहे की साधकांनी आपल्या जीवनामध्ये कसं वागावं, आदर्श साधकाचं जीवन कसं असावं याची नियमावली सुद्धा नामदेवराय या अभंगामध्ये सांग. म्हणजे दोन बाजूनी बघता येतं. एक त्यांनी संतांकरता भगवंताकडे मागितलेलं मागणं आणि दुसरं काय, साधकांनी आपल्या जीवनामध्ये कसं वागावं हेही नामदेवरायांनी या अभंगामध्ये सांगितलेलं. मानवी जीवनामध्ये जगत असताना कोणतंही जर काम करायचं असेल तर ते काम करत असताना अधिष्ठानं तथा कर्ता कर्णंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवं चैवात्र पंचमं अशा पाच गोष्टी सांगितलेल्या. त्या पाच गोष्टीपैकी पहिली गोष्ट आहे अधिष्ठान. कोणतंही काम करायचं तर त्याला अधिष्ठान पाहिजे. आपल्याला भक्ती करायची आहे, ज्ञान संपादन करायचंय किंवा चोरी करायची आहे, पुण्य करायचंय, पाप करायचंय, धर्म करायचाय, अधर्म करायचाय, काय करायचं हे आपलं स्वातंत्र्य. पण यापैकी कोणतीही तरी गोष्ट करायची असेल तर ती गोष्ट करण्याकरता आपलं शरीर असलं पाहिजे. शरीरा वाचून काही करता येत नाही. शरीर माध्यम खरु धर्म साधनम. शरीर हे खरोखर धर्माचं साधन. शरीर जर नीट तर सगळं नीट. शरीर जर नीट नसेल तर माणूस धर्मही करू शकत नाही आणि अधर्मही करू शकत. आणि त्यातल्या त्यात मानवी शरीर ही अत्यंत महत्त्वाचं आहे. हे ची देही घडे देवाचे आहे तो पर्यंतच आपण या गोष्टी करू शकतो. शरीर गेल्यानंतर कितीही जरी इच्छा असली तरी या गोष्टी आपण करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी नामदेव महाराजांनी
या भगवत भक्ताला या हरिदासाला भगवत भजन करण्याकरता, ज्ञान संपादन करण्याकरता दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना या अभंगाच्या पहिल्या चरणात केली. आकल्प आयुष्य वावे तया कुळा, कोणाला? माझिया सकळा हरिजिया दास. माझे जे हरिदास आहे त्या हरिदासांना आकल्प आयुष्य प्राप्त व्हावं खूप चिंतनीय. पहिल्यांदा कोणाला प्राप्त व्हावं? तर हरिदासा प्राप्त व्हावं. मग प्रश्न येतो, हरिदास म्हणायचं कोणाला? हरिजिया दासा हरिदाही दासा हरिदाही दिशा. पुढचा आपल्याला विचार करायचा नाहीये, कारण की आपल्या अभंगापुरता एवढाच हा चिंतनीय आहे. भावे जैसा तैसा हरी एक विस्तार बरात नाही द्यायचं. ज्याला दशदिशांमध्ये ओतप्रोत हरी भरलेला दिसतो, ज्याला व्यापकानुभूती आलेली आहे, अशा व्यापकानुभूती संपन्न भगवत भक्ताला काय म्हणायचं? हरिदास. आणि या हरिदासाविषयी काय प्रार्थना करताय? आकल्प आयुष्य भावे तया कुळा, त्याला आकल्प आयुष्य प्राप्त व्हावं आणि त्याच्या कुळालाही आकल्प आयुष्य प्राप्त व्हावं. पहिल्यांदा आकल्प म्हणजे काय त्याचा विचार करू. तर आ जो शब्द आहे तो आ मर्यादा वाचक आहे.
सेतु हिमाचल माझा भारत देश केवढा आहे, राम सेतु पासून हिमाद्री पर्यंत माझा भारत देश आहे, पण आपलं काहीतरी नशीब खराब म्हणून आपल्या देशाचे तीन तुकडे झाले, पुढेही तुकडे करण्याचा लोक प्रयत्न करतात, दुर्दैव वाईट वाटतं खूप वेळा। जर आपली भारतभूमी पूर्वीसारखी अखंड अस्तुत्तरेषां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजा, त्या कालिदासाने काय वर्णन केले, असो आ सेतु हिमाचल म्हणजे आ मर्यादा वाचल, आ ब्रह्मस्तंभ पर्यंत म्हणजे ब्रह्मापासून स्तंभ नाही तर स्तंभ असा शब्द आहे, तर स्तंभ शब्दाचे दोन अर्थ आहेत, तर स्तंभ म्हणजे एक गवत आहे आणि त्या गवताच्या काडीला स्तंभ म्हटलं जातं आणि एक किडा आहे त्या किड्यालाही स्तंभ असं म्हटलं जातं, म्हणजे आ शब्द हा मर्यादा वाचक आहे। तर आ कल्प म्हणजे काय, तर कल्प पर्यंत, आता पुढे प्रश्न आहे कल्प म्हणजे काय, तर आपली भारतीय कालगणना जी आहे ती अत्यंत दिव्य उत्कृष्ट स्वरूपाची आहे। लोकांना आता भारतीय कालगणना आवडतही नाहीये आणि माहितीही नाही, इंग्रजी कालगणना किती मर्यादित आहे, किती त्रोटक आहे, किती छोटी आहे, कुठून चालू होते सच्चिदानंद महाराज इंग्रजी कालगणना, सगळ्यात लहान भाग काय सेकंद, सेकंदाच्या खाली काही आहे का नाही, आणि शेवट कुठपर्यंत आहे मिलेनियम म्हणजे सहस्र हजार वर्ष, म्हणजे सेकंदापासून हजार वर्ष इतकीच त्यांची कालगणना आहे, पण आपली भारतीय कालगणना निमिषापासून सुरू होते आणि कल्पापर्यंत, तर निमिष म्हणजे काय सेकंदापेक्षा कमी, मला पापणी उघडून बंद करून उघडायला जेवढा वेळ लागतो त्याचं नाव निमिष, आणि कल्प म्हणजे काय तर 400 कोटी वर्षांचा एक कल्प, म्हणजे किती इंग्रजी कालगणना तोकडी आणि भारतीय कालगणना किती मोठी आहे, म्हणजे कल्पना तरी मोठी करत ना, गणिता तरी कोटी रुपये येऊ दे पण कोटी रुपये मोजायचे कसं हे तर कळलं पाहिजे, कोटी रुपये येतील न येतील हा प्रश्न दुसरा, पण कोटी रुपये आले तर मोजता तरी आले पाहिजेत ना, हे इंग्रजी लोकांना सहस्रकाच्या पुढे हजार वर्षाच्या पुढे त्यांचा विचार झालं नाही, डिकेड सेंचुरी आणि सहस्र त्याच्या पुढे काही नाही, पण आपली भारतीय कालगणना ही निमिषापासून कल्पापर्यंत आहे। मग हा जो हरिदास आहे ज्याला व्यापक बोध प्राप्त झालेला आहे त्याला किती आयुष्य मिळावं, हा कल्प म्हणजे 400 कोटी वर्षापेक्षाही जास्त त्याला आयुष्य मिळावं असा याचा वरवर अर्थ आहे। खरा अर्थ काय गुरुवर नेहमी सांगतात की तुम्ही चार घास खा मग पाहुणा बसतो, बसल्यानंतर 1, 2, 3, 4 गेट आउट असं काही होतं का नाही, चार म्हटले की तो 400 घास खातो, त्याप्रमाणे कल्प पर्यंत म्हणजे त्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं असा त्याचा अर्थ। दुसरा त्याचा भाव असा की मानवी देह हा त्याचा प्रारब्ध जोपर्यंत तोच पर्यंत राहतो, कल्पांती पर्यंत एक आपले जे सप्त चिरंजीव सांगितलेले आहेत त्यांना कल्पांती पर्यंतचं आयुष्य आहे, पण साधारण मानवाला प्रारब्ध असेल तोपर्यंतच त्याचं आयुष्य। मग कोटी 400 कोटी कल्पांतापर्यंत तो कसा राहील, मानवी देह जरी मर्यादित कालापुरता असला तरी मानवी देहामध्ये जे आपण सत्कृत्य करतो त्या सत्कृत्याचे जनसामान्यांच्या अंतःकरणावरती जे संस्कार रूप ठसे उमटतात ज्याला आपण सत्कीर्ती असं म्हणतो ती सत्कीर्ती मात्र कल्पांतापर्यंत राहत असते। संतांचा विचार करा, मौलिक ज्ञानोबारायांचा आता 725 वर्ष जन्माला होऊन गेले मौलिक ज्ञानोबारायांच्या, तरी महाराष्ट्रातल्या किंबहुना जगातल्या अनेक माणसांना मौलिक ज्ञानोबाराय माहिती आहे। आपण आपल्या किती पूर्वीच्या पिढ्यांची नावं सांगू शकतो, सांगतो 4, 5, 6 त्याच्या पूर्वी आहो का, म्हणजे जो सत्कृती संपन्न माणूस आहे तो सत्कृती संपन्न माणसाची कीर्ती तनु ही कायम स्वरूपी राहत असते। नामदेव महाराज प्रार्थना करतायत की या हरिदासाची कीर्ती तनु कल्पांती पर्यंत राहावी अशी नामदेव राय प्रार्थना। दुसरी बाब सांगतायत
आकल्प आयुष्य पुढे काय भावे दया कुळा त्याच्या कुळाला आकल्प आयुष्य प्राप्त व्हावं म्हणजे काय गम्मत अशी आहे की ज्या कुळामध्ये हरिदास जन्माला येतात त्या कुळाचा ते उद्धार करतात पवित्र तो देश पवित्र ते कुळ पावन पापी माणूस जर एखाद्या कुळामध्ये जन्माला आला तर 17 पिढ्यांना तो नरकात नेऊन घालतो असंही म्हणतात म्हणून आपल्या कुळामध्ये हरिदास जन्माला यायला आपलीही पुण्याई लागते आणि जो जन्माला येतो त्याचीही पुण्याई असावी लागते या ठिकाणी ज्या कुळामध्ये हरिदास जन्माला येतो त्या कुळाचं काय सांगताय आकल्प आयुष्य भावे तया कुळा म्हणजे त्याची जी कुल परंपरा आहे त्याची जी प्रजा आहे त्या प्रजातंतूचा कल्पांती पर्यंत व्यवच्छेद होऊ नये प्रजातंतू माव व्यवच्छेदसी असा उपनिषदामध्ये उपदेश आलेला आहे त्याचं कारण आहे बराच धर्मशास्त्रामध्ये बारकाव आहे आपल्या पितरांचं आपल्यावरती ऋण आहे पितर म्हणजे आपल्या मूळ जो ऋषी आहे आपल्या गोत्राचा प्रत्येकाला गोत्र आहे कुठलं गोत्र आहे तेवढं आपल्याला माहिती पाहिजे बरं का ते एकाने विचारलं तुमचं गोत्र काय म्हणून लोक धोत्र पांढरे अरे गोत्र गोत्र त्याच्यातल्या लोकांना फरक कळत गोत्र म्हणजे आपला जो मूळ कोणी आहे त्याचं नाव गोत्र तर आपल्या जो मूळ ऋषी आहेत आणि आपले वडील आहेत इथपर्यंत आपल्या करता या लोकांनी जो एक सहन केलेला त्रास त्या ऋणामधून जर उत्तराय व्हायचं असेल तर प्रजेला निर्माण केलं पाहिजे असा त्या ठिकाणी धर्मशास्त्रामध्ये विषय आलेला आणि जर त्या कुलाचा पुढची प्रजा काही कारणाने निर्माण न झाल्यामुळे व्यवच्छेद झाला तर ते पितृ ऋणातनं उत्तराई शेवटचा माणूस होऊ शकत नाही म्हणून ती कुल परंपरा अव्याहतपणे चालू राहिली पाहिजे ती कुल परंपरा खंडित न झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी नामदेवराय प्रार्थना करतात आकल्प आयुष्य भावे तया कुळा चांगली कुल परंपरा ही चालू राहिली पाहिजे गम्मत सांगतो की कुळामध्ये जर हरिभक्ती जर अव्याहतपणे सुरू राहावी अशी वाटत असेल तर एखादाच वाल्या कुळी असतो बरं का प्रत्येक वाल अपवादात्मक आता मी उदाहरण द्यावं का न द्यावं देतो तुळशी वृंदावनात प्रत्येक वेळी नियमाने भांग चुकवेल असं नाही कधीतरी चुकून उगवते आणि भांगेत प्रत्येक वेळेस तुळस चुकवेल असं नाही कधीतरी चुकून अपवादात्मक अपवाद आणि नियम ह्याच्यामध्ये लोकांना फरक कळतच नाही कशाला अपवाद म्हणायचा आणि कशाला नियम म्हणायचा हरिदासांची उत्पत्ती जर वारकरी निर्माण भाग असं वाटत असेल तर बाहेरचे लोक वारकरी कमी होतात पण वारकरीनेच आपल्या मुलाला वारकरी केलं पाहिजे म्हणून ही जी परंपरा ही परंपरा अव्याहतपणे चालू राहण्याकरता आकल्प आयुष्य भावे तया कोणाला माझिया सकळा हरिजिया दासा हरिदास म्हणजे कोण आपण पाहिलं आता दुसरा भाग आहे माझिया जे माझे हरिदास आहे हरिदास अनेक पण हे सर्व हरिदास संत सन्मुख असतील असं नाहीये जे हरिदास आहे आणि जे हरिदास कसे आहेत संत सन्मुख आहे अशा हरिदासांच्या अनुषंगाने हे प्रार्थना मग कोणते हरिदास सकळा जे काही सगळे आहेत ते म्हणजे जे हरिदास
संत सन्मुख आहे, ज्यांना व्यापक बोध प्राप्त झाले आहे त्यांना काय व्हावं, आकल्प आयुष्य भावे कया रुळा माझ्या सगळा हरिया दास, अशी प्रार्थना भक्त शिरोमणी नामदेव राय करतात. आणि या प्रार्थनेबरोबर अजून काय त्यांना मिळावं आणि अजून काय त्यांना मिळू नये याच्याविषयी प्रार्थना विनवणी कल्पनेची बाधा. कल्पनेची बाधा नहो कवळी काळी ही संत मंडळी सुखी असो, म्हणजे काय पाहिजे तेही सांगतात आणि काय नसावं हेही सांगतात. संत वाङ्मयाचा विचार करताना एकेका भक्ताचे हजारो अर्थ हजार, म्हणजे जितकं आपण त्याच्यामध्ये खोल चिंतन करत जाऊ ना तेवढे त्याच्यामध्ये अर्थाचे कांगोर आहे. इतका आनंद आहे ना संत वाङ्मयाचा अभ्यास करण्यामध्ये, विचार सागर बुद्धी प्रभाकर ह्याचा अभ्यास करण्यात आनंद नाहीये खरं सांगायचं पण संत वाङ्मयाचा आनंद मिळण्याकरता ते समजावं लागतं. ते जर समजलं तरच संत वाङ्मयाचा अभ्यास करता येतो. म्हणजे कसं आहे की आपलं ध्येय विचार सागर बुद्धी प्रभाकर आपलं हे ध्येय नाहीये, आपलं साधन आहे. साध्य संत वाङ्मय हे साध्य, आमचं भगवद्गीता हे साध्य नाहीये. भगवद्गीता हे ज्ञानेश्वरी कळण्याचं आमचं साधन आहे. लोकांचं उलट असतं, भगवद्गीता ते साध्य म्हणतात आणि ज्ञानेश्वरी नाही. आमचं उलट आहे, आमचं भगवद्गीता हे साधन आहे, ज्ञानेश्वरी हे साध्य. कितका त्याचा अर्थ करू तितका त्याचा आनंद देत जातो. आणि ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा अर्थ समजतो, आता आमच्या चिदंबरनी मुक्ताईच्या अभंगावरती एक मध्ये कीर्तन केलं दादा याच वर्षी मुक्तानुभव, तो अभंग कळता कळत होता, समजता समजत होता. इतकं चिंतन केलं तर माऊलींचा एक अभंग आणि तो अभंग दोघांचा अर्थ विरुद्ध, घोंगडी आणि उपाधी या संबंधाने होता विरुद्ध अर्थ. इतका चिंतन केलं म्हणणारे माऊली आणि मुक्ताई हे एकमेकांच्या विरुद्ध कसं लिहिते.
मग इतका अभ्यास केला, चिंतन केलं, आणि चिंतन केल्यानंतर त्या शब्दांचे अर्थच वेगळे. म्हणजे माऊलींनी ज्या भावनेने तो शब्द वापरला त्याच्यापेक्षा वेगळ्या अर्थाने मुक्ताबाईंनी तो शब्द वापरला. मग हे जेव्हा कळतं ना, तेव्हा एकट्याला उडी मारून आनंद अभिव्यक्त करावा असं वाटतं. तसं हे या इतक्या कांगोर आहे की विचारायची सोय. दोन अर्थछटा याच्यामध्ये आपल्याला दिसतात. एक अर्थछटा संतांच्या दृष्टीने, म्हणजे सुरुवातीलाच मी सांगितलं संतांच्या दृष्टीनेही या अभंगाचा अर्थ आहे आणि साधकाच्या दृष्टीनेही या अभंगाचा अर्थ. संतांच्या दृष्टीने काय अर्थ आहे? माझी कल्पनेची बाधा नहो कवणी काळी ही संत मंडळे सख्य. हे जे संत आहे या संतांना सगळं सुधन धान्य संपत्ती सत्ता या सगळ्या गोष्टी व्यावहारिक गोष्टी त्यांना प्राप्त व्हाव्यात, त्यांनी सुखी व्हावं, त्यांच्या सुखाला कोणतंही गालबोट लागू नये. म्हणजे पारमार्थिक रीतीने स्वरूप दृष्ट्या ते सुखी आहेतच, परंतु व्यावहारिक दृष्टीने ते अत्यंत सुखी समृद्ध असावे. सच्चिदानंद आहे. लोकांना वाटतं कीर्तनकारांनी गरीबच असावं, भिकारीच असावं, तसं काही नाही. कीर्तनकारांनी श्रीमंत असावं, कीर्तनकारांनी चांगले कपडे घालावे, कीर्तनकारांनी चांगल्या गाडीत फिरावं, ठीक आहे. पण त्याच्या आसक्ती नसावी हा पुढचा भाग आहे. पण कीर्तनकारांनी भिकारी असावं असं नाही, तसं संतांनी कायम भिकारीच असावं असं नाही. त्यांना व्यावहारिक सुख सुद्धा आनंद प्राप्त व्हावा आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असा वरवर पाहता अर्थ हा खरा अर्थ नाही. खरा अर्थ काय त्याचा आपण विचार करतो. पहिल्यांदा काय गंमत एक सांगतो तुम्हाला व्यवहारामध्ये. जेव्हा एखादी गोष्ट चांगली मिळते ना, तर त्या चांगल्या गोष्टी बरोबर हळूच गुपचूप वाईट गोष्ट पण येते. माणूस आता पैसा कमवावा माणसाने 100% कमवावा, पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, कसा कमवावा आणि किती कमवावा ह्याचा फक्त विचार करून माणसाने पैसा 100%. पैसा जर असेल तर कुत्र विचार करेल काय पंढरीचे. पैसा असेल तरच, तुम्हाला माझा अनुभव सांगतो, जगाचा नाही, माझा अनुभव सांगतो की पैसा असेल तरच लोक विचारतात, पैसा नसेल तर कुत्र विचारत नाही. माणसाने पैसा कमवावा, कष्ट करून कमवावा, फुकटचा नाही. लॉटरीचा पैसा टिकत नाही आणि लॉटरीचा पैसा आला तर कुठे गेला कळत नाही. तुम्हाला गोष्ट सांगतो, कोण बने का करोडपती, किती मिळतात त्यात? आता 7 कोटीचं काहीतरी आहे, मी काही बघत नाही. हा 7 कोटी रुपये मिळतात. तर त्या पहिल्या ह्याच्यामध्ये त्या एका माणसाला काहीतरी 1 कोटी रुपये मिळाले होते आणि त्याची एका वृत्तपत्रामध्ये एक कथा आली होती. आज तो भीक मागतो, 1 कोटी रुपये फुकट मिळाले होते पण आज भीक मागतो. माणसाने पैसे कमवावेत, कष्ट करून कमवावेत, तरच ते टिकतात. बिना कष्टाचे पैसे टिकतही नाही, सुखही दाबू देत नाही. पण पैसा जेव्हा कमवतो तेव्हा माणूस काबाड कष्ट करतो आणि त्या पैशाबरोबर काय हळूच येत रोग येतो, मधुमेह येतो. काय मधुमेह? कोणाचा रोग आहे? श्रीमंतांचा रोग आहे. म्हणजे पैशाबरोबर काय येतो? रोगही येतो गपचूप. म्हणून चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टी पण येतात आणि त्याच्या फ्रीमध्ये, त्या काही प्रयत्न करायला लागत नाही. दादांची गोष्ट सांगतो आपल्याला. ब्रह्मलीन दादा महाराज खूप श्रीमंत शिष्य दादाचे, म्हणजे तेही श्रीमंत होते आणि त्यांच्या शिष्यही श्रीमंत, संपत्तीला काही कमी नाही. तुम्हाला दादांचे भाचे होते नानासाहेब घारपुरे म्हणून आणि सख्खा भाचा, सख्ख्या बहिणीचा मुलगा आणि श्रीमंती सांगतो किती श्रीमंती. तर दादर म्हणून भाग आहे मुंबईत, माहिती आहे का तुम्हाला? हा दादर. तर त्या दादरला त्यांचं एक मोठाच्या मोठं घर होतं आणि त्या घरामध्ये चांदीच्या ताटांचं एक कपाट, चांदीच्या तांब्यांचं एक कपाट, असं इतकी संपत्ती. आणि ते त्यावेळेला सुप्रीम कोर्ट नव्हतं दिल्लीला, त्यावेळेस प्रिव्ही कौन्सिल म्हणून असायचं. ते लंडनला जायला लागायचं आणि ते लंडनला जात असताना त्यांचं प्रदोष नावाचं एक व्रत आहे, माहिती असेल आपल्याला. प्रदोषाला म्हणजे त्या रात्री शिवाची उपासना करावी, रुद्राचं पठण करावं असा त्याच्यामध्ये नियम आहे. आणि मग ते रुद्र पठण करण्याकरता ते जायच्या सोबत 5-6 ब्राह्मण घेऊन जायचे त्यावेळेला लंडनला, बरं का? आतासारखं नाही, ते जहाजाला किती तिकीट असेल एवढं आहे श्रीमंत. दादाचा भाचा दादा किती असते ते बघा. तर दादा त्यांचे एक श्रीमंत शिष्य होते. तर पूर्वीच्या काळी उन्हाळ्यामध्ये ते महाबळेश्वरला राहायला जायचे. तर ते महाबळेश्वरला राहायला गेले आणि राहायला गेल्यानंतर दादांचे एक विद्यार्थी राघवअण्णा धोपाटे, ते धोपाटे अण्णा म्हणजे अजून आतापर्यंत होते, बंधुत्व केला ना त्यांच्या, कराडला तिथे कार्यक्रम असतात. हा तर त्या राघवअण्णा धोपाट्यांना घेऊन ते महाबळेश्वरला त्यांच्या शिष्याकडे बोलवलं म्हणून गेले आणि गेल्यानंतर त्यांना बोललं आणि सगळे उतरले. तर उतरल्यानंतर खाली त्यांची गाडी होती
पूर्वीच्या काळी एम्पाला नावाची गाडी होती, एम्पाला एकदम, आता कसं ती जगवार मर्सिडीज ऑडी बिडी तशी त्या काळामध्ये ती एम्पाला गाडी. मग धाराकोण ना धोपाटे खाली आले आणि त्या गाडीकडे बघत बसले. आम्ही पण बघतो अरे काय गाडी, तसं ते बघायला लागले. दादांच्या लक्षात आलं काय राघव काय बघताय, म्हणजे गाडी बघतोय, काय पाहिजे का गाडी तुला, म्हणजे मिळाली तर आनंदाच आहे. पण म्हणले कट या गाडीचा जो मालक आहे ना त्या मालकाला आहे माथाशूळ आणि त्या मालकाची बायको आहे त्याला आहे पोटशूळ. तू जर त्यांचं माथाशूळ आणि पोटशूळ जर घेत असेल ना तुला गाडी फुकाय. म्हणजे चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टी फुकटात मिळतात. तर या ठिकाणी नामदेव राय चांगल्या गोष्टीही मिळाव्यात पण चांगल्या गोष्टींबरोबर गुपचूप वाईट गोष्टींनी येऊ नयेही प्रार्थना. काय प्रार्थना करताय? कल्पनेची बाधा नको कवणे काय याचा विचार मग. ही संत मंडळी सुखी असो. ही म्हणजे कोणती? जे हरिदास आहेत ते. संत मंडळी सुखी असो म्हणजे काय? संत मंडळी काय दुःखी आहेत का? सुखी व्हा असं कोणाला म्हणतो? जो दुःखी आहे त्यालाच म्हणतो ना. जो सुखी आहे त्याला सुखी व्हा म्हणायचं काही गरज आहे का? नाही. मग संत मंडळी काय दुःखी आहेत का? किंबहुना जे दुःखी आहेत त्यांना संत म्हणताच येणार नाही ना. मग नामदेवराय या ठिकाणी ही संत मंडळी सुखी असो अशी प्रार्थना कशी करतात? तर त्याचा विषय चिंतन थोडस सांगतो. तर संत या शब्दाचा अर्थ अनेक संत शब्दाचे अर्थ आहेत पण या ठिकाणी संत या शब्दाचा अर्थ असा आहे जो सन्मार्गावरती चालण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. जो साधक आहे तो सन्मार्गावरती चालण्याकरता प्रवृत्त झालेला साधक काय व्हावा? सुखी व्हावा. सुखा लागी करी सीत प्रवृत्त झालाय असा जो साधक त्याला सुख प्राप्त व्हावं म्हणजे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर चैतन्याची त्याला प्राप्ती व्हावी. त्याला चैतन्याचं आत्मत्वाने ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून कल्पनेची बाधा नको कवडे काळी म्हणजे भगवंताचं त्याला काय व्हावं? आत्मत्वाने ज्ञान व्हावं. मग ज्ञान ही काय चांगली गोष्ट आहे. मग त्या ज्ञानाबरोबर गपचूप चिकटून कोण येत? कल्पना. तर कल्पना शब्दाचे बरेच अर्थ. तर कल्पना म्हणजे काय? ज्याला व्हर्च्युअल असं म्हणतो त्याला कल्पना असं, म्हणजे इंग्रजीत ज्याला व्हर्च्युअल म्हणतात त्याला मराठीत काय? कल्पना असं म्हणतात. दुसरा कल्पना शब्दाचा अर्थ काय? अविद्या कल्पना. म्हणून कल्पना किंवा अविद्या हा काय? जीवाचा उपाधी आहे. हा अर्थ या ठिकाणी अपेक्षित नाही. मग कोणता अर्थ अपेक्षित आहे? तर ज्ञानाबरोबर काय येत? तर ज्ञानाबरोबर ज्ञानाची जाणीव येते. ज्ञानाबरोबर ज्ञानीपणाची जाणीव येते आणि ज्ञानाबरोबर ज्ञानाची किंवा ज्ञानीपणाची येणारी जी जाणीव आहे ती या साधकाला बाधत आहे. वर्म ते एक आहे
लागोनी मी तो ठाव मग काय करायचा म्हणकोनी संगटाकी सेवी अद्वैत भव कोणी केलं तुका म्हणे हाची संती मागे हे मग काय सुखे मीन जरोगा सुंदर जाणीव ही घातक आहे कोणतीही जाणीव करता काही जाणीवा ठेवावं लागतात काही जाणीवा ठेवू नये उपकाराची जाणीव ठेवावी लागते आणि आपण माणूस अशी जाणीव जर ठेवली ना संपलं तीर्थरूप गुरुवर महाराज सांगतात काय सांगतात की स्त्रीला जोपर्यंत तिच्या स्त्रीत्वाची जाणीव होत नाही तोपर्यंत ती खरी योग्य आणि स्त्रीला आपल्या स्त्रीत्वाची जाणीव झाली की दके संपलं म्हणजे काही जाणीवा ठेवाव्या पण ही जी जाणीव आहे मी ब्रह्म आहे म्हणजे ज्ञानाबरोबर येणारी जी जाणीव आहे ती काय घातक आहे बाधक म्हणून नामदेव राय प्रार्थना करतात कल्पनेची बाधा न होणे न हो होणे कवणे काळी कधीही त्याला कोणत्याही प्रकारची ही जाणीवेची बाधा होऊ नये ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे दयासा अभंगाचा भावार्थ झालाय असं समजू आपण संप्रदायपूर्वक भजन करू आणि राहिलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये या अभंगाच्या राहिलेल्या दोन चरणांचा थोडक्यात विचार करून या सेवेला पूर्ण करा आम्ही चांगलं काम करतोय आम्ही चांगल्या मार्गावर चालतोय आम्हाला अडचणी येऊ नये पण अडचणी येतात तीर्थरूप गुरुवर महाराजांनी एक लेख लिहिलेला आहे अडचणीच फार व्यवहारामध्ये येतात पण परमार्थातही अडचणी येतात कोणाला येतात विवेक तू भांडण करायचं तर कोणासोबत करशील भांडण म्हणजे बाकीच्या काही राग होऊ नये त्याला राग येणार नाही म्हणून त्याला विचार माझ्याशी जास्त जो कच्चा आहे ना त्याच्यावर सॉफ्ट टार्गेट नेहमी टार्गेट भांडण्याचं किंवा आता कसं आहे की आपलीच मंदिरं बंद केली दुकानं बिकानं लवकर उघडली मंदिरं उशिरा उघडली कारण काय मंदिर आपण आहोत ते आपण विरोध नाही करत सॉफ्ट आहेत आपण व्यवहार असो राजकारण असो काही असो तर टार्गेट कोणाला केलं जातं जो
मऊ असतो, तो जरा दुबळा असतो. देवो दुर्बल घातक, देव सदा दुर्बळाचा जीव घेतो. त्या वाघाला मारत नाही, हत्तीला मारत नाही, बकऱ्याला अजापुत्रम बरी दध्या. देवो दुर्बल घातक, देव सदा दुर्बळालाच मारतो. मग टार्गेट कोणाला गेलं तर तो सॉफ्ट असतो, त्याला टार्गेट केलं जातं. त्याप्रमाणे हा तो साधक आहे. हा साधक कसा आहे, अजून पक्का व्हायचा आहे. मग अशा साधकाला मग ही मागणी का मागावी लागते नामदेवरायांना, त्याचं कारण असं आहे की मागणी तो सन्मार्गावरती चाललाय, सन्मार्गावरती व्रत झालेला आहे. आता तो चांग भगवंतालाच आत्मत्वाने जाणणार आहे, मग त्याला का असं त्याच्याकरता का मागणी मागावी लागते. त्याची जी कारण मीमांसा आहे, ही कारण मीमांसा नामदेव आहे तिसऱ्या जनाचा. तो भजन करायच्या ऐवजी कांदे विकायला गेला असता ना, तो भजन करायला लागलाय. सन्मार्गावरती प्रवृत्त झाला म्हणजे राजस म्हणजे रजोगुण ज्याच्या ठिकाणी जास्त आहे असा त्याचा अर्थ नाही. दुसरा राजस शब्दाचा अर्थ आहे राजपिंडा किंवा राजधर्मामध्ये जो प्रवृत्त आहे त्याचं नाव राजस. तिकडे हा पण अर्थ झाला. आणि तिसरा अर्थ आहे राजस म्हणजे सुकोमल, ज्याला इंग्रजीमध्ये डेलिकेट असं म्हणतात. भगवंता होते तुकोबार काय सांगतात, राजस राजस सुकुमार मदनाचा पुतळा. पुढे काय, रवी शशी कळा. किती सुंदर, किती सुंदर. अरे शृंगारिक कालिदासादी कवी सुद्धा एवढं त्या सौंदर्याचं वर्णन करू शकणार नाही, तेवढं वर्णन तुकोबार आहे करतात. सौभाग्य सुंदर Thank you.
Oh,
तुका म्हणे नम्र त्यासी, जो भाविक आहे म्हणजे भावसंपन्न आहे, जो विश्वासी आहे म्हणजे श्रद्धा संपन्न आहे, त्याला मी नमन करतो. म्हणजे जगद्गुरु तुकोबाचा कोणाला नमस्कार करतात? जो भाव संपन्न आहे त्याला नमस्कार आणि दुसरा भाग आहे इमोशनल कोशंट, म्हणजे तुमचा भावनिक अंक काय आहे, म्हणजे भावनेचा विचार फार महत्त्वाचा आहे. जर इमोशनल कोशंट माणसाचा योग्य नसेल तर तो लगेच कोलॅप्स होऊन जातो, म्हणजे त्याला राहत नाही, तो उन्मळून पडतो. म्हणून इमोशनल कोशंट ही खूप व्यवस्थित पाहिजे. माणूस हा भावप्रधान पाहिजे, पण भावनेत वाहून जाता का? म्हणजे कोणावर टीका नाही, पण वस्तुस्थिती सांगतो. अनेक मोठे लोक या भावनिकतेचा गैरफायदा घेतात. माणूस भक्त भाव संपन्न असतो, पण त्या भक्तांनी ठरवलेल्या भावनेचा हे बाजार मांडतात आणि काय काय करतात आणि काय काय करत नाही हे सांगण्याचं स्थान नेऊन मी बोलत नाही. किती शब्द इथे थांब. म्हणून भावनेला भाविकतेला फार महत्व आहे. हा माझा हरिदास विष्णुदास कसा आहे? भाविक आहे. अहंकाराचा वारा नला माझा माझा आहे. म्हणून एक कीर्तन गुरुवर महाराजांची गोष्ट आठवली, म्हणून माझेपणाला फार महत्व. तर आमचे ब्रह्मदिन भारत भाऊ तर ते हरंगुळ या गावचे होते, लातूरच्या जवळ. तर त्यांच्या गावाला दुसरा एक भारत होता, मोठे महाराज होते, नाव वगैरे सांगत नाही. तर दोन भारत होते त्या गावामध्ये. तर गुरुवर महाराजांना एकाने विचारलं, हे दोन्ही भारत आहे, तुम्हाला कोणता भारत आवडतो? तर गुरुवर महाराजांनी सांगितलं, ट्रक वगैरे त्याच्या मागे लिहिलेलं असतं काय, मेरा भारत महान. तो म्हणजे हा जो आहे तो हा मेरा भारत आहे आणि हा आहे महान भारत. काय? हा मेरा भारत आहे आणि हा महान भारत आहे. म्हणून संतांचं आपण मोठं नसावं पण मोठ्याच असावं, आपला अहंकार मोठ्यांनी करावा. म्हणून माझी या विष्णुदासा माझा हा विष्णुदास भाविक आहे, कोवळा आहे, राजस आहे, सुकुमार आहे, एकदम नाजूक आहे. अहंकाराचा वारा जरी आला, वारा म्हणजे वारा शब्द आहे बरं का? वारा कशाला म्हणतात? वादळाला म्हणतात. कशाला? झुळूक. वादळाने वृक्ष उन्मळून पडतात, काही अवघड नाही. पण हा माझा राजस सुकुमार अशा स्वरूपाचा सन्मार्ग पथरत साधक आहे, तो वाऱ्याची झुळूक आली तरी उन्मळून पडेल. म्हणून अहंकाराचा वारा लागू राजसा माझी या विष्णुदासा भावकन. आणि असा जो माझा सुकुमार राजस हरिदास विष्णुदास आहे, त्याचं जीवनामध्ये सरते शेवटी काय व्हावं हे महाराज शेवटच्या नाम म्हणता. Oh,
असावे कल्याण, त्याचं कल्याण भाव, त्याचं भलं भाव,
रामदास स्वामी कल्याण आपलं व्हावं अशी प्रार्थना कोणाला करतात? कल्याण करी रामराया, आपलं कल्याण करणारा रामरायाच आहे. नाही 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 नाही, रामराय हाच कल्याण स्वरूप आहे. कल्याणाना निधानम कलिमल मथनम पावनम पावनाना. रामराय कसा आहे? कल्याणाना निधानम, कल्याण रूपी धनाचा साठा. कल्याण म्हणजे काय? बराच विस्तार आहे, वेळेची मर्यादा. आपण तुम्ही कल्याण म्हणजे त्या रामरायाची आपल्याला प्राप्ती होण्याचं नाव खरं कल्याण. नामा म्हणे तया असावे कल्याण, त्याला भगवंताची प्राप्ती व्हावी. कोणाची? ज्या मुखी निधान, ज्याच्या मुखामध्ये हरिनाम आहे, विठ्ठल नाम आहे, पांडुरंगाचं नाव आहे. अशा पांडुरंगाचं नाव ज्याच्या मुखामध्ये आहे, जो परमार्थ पथरत है, जो सत पथरत है, जो राजस है, जो हरिदास है, ज्याला व्यापक बोधाच्या दिशेने जायचं आहे, अशा साधकाचं काय व्हावं? कल्याण व्हावं अशी प्रार्थना भक्त शिरोमणी नामदेव रायांनी केली. नामामणे दया असावी कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग, कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी. त्याचंच कल्याण होणार. म्हणून नामदेव रायांनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संतांच्या सुखकारकतेबद्दल, त्यांना सुखी होण्याबद्दल भगवंताकडे प्रार्थना ज्याप्रमाणे केली, त्याप्रमाणे साधकालाही उपदेश. काय? कल्पनेची बाधा होणे साधकाला उपदेश आहे. अहंकाराचा वारा नलागू राजसा साधकाला उपदेश आहे. ज्या मुखी निधान पांडुरंग साधकाला उपदेश. अशा प्रकारे दोन्ही गोष्टी भक्त शिरोमणी नामदेव रायांनी या अभंगामध्ये मागितलेल्या. या निमित्तानं ज्यांची आपण उग्ररथ शांती केलेली आहे, ज्यांचा आपण हीरक महोत्सव साजरा करतोय, त्यांना सुद्धा अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं अशी त्या रुक्मिणी प्राणसंजीवन बाप श्री विठ्ठलेशाच्या चरणी प्रार्थना करायची. आत्ता सुरुवातीला सांगितलं की सूर्याची सावली होणार आहे कठीण आहे. अनेक लोक मला अनेक प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतील सांगता येईल. एकाने विचारलं, वारकरी संप्रदाय किती दिवस टिकणार? आता हे सगळं कीर्तनाला येणाऱ्यांची संख्या कमी कमी व्हायला लागलेली आहे. लोक परमार्थामध्ये आळंदीला परमार्थ करण्याकरता लोक कमी कमी यायला लागले. किती दिवस हे वारकरी संप्रदाय टिकणार? त्यांना मी सांगतो की झाड उंची, जेव्हा झाडाच्या आपण उंची बघतो, तर त्या उंचीवरून दुसरं कसं अनुमान लागतं तर त्याची मुळं किती खोल आहे. साधारणपणे असं गणित आहे, झाड जितकं उंच गेले ना तितकी मुळं त्याची खोल जातात. त्याशिवाय ते बॅलन्स होऊ शकत नाही. काय उतरले बा, ते तुमचं खांब उभा करायचं असेल तर बरोबर गुण्या वळंबा वगैरे सगळं नीट पाहिजे. त्याप्रमाणे झाड जर उभं राहायचं असलं साधारण तितकी खोल मूळ जातात. मग वारकरी संप्रदाय किती दिवस टिकणार आहे? जितका जुना आहे तितका दिवस. वारकरी संप्रदाय कधीपासून अनाद आहे, म्हणून तो अनंत कालपर्यंत टिकणार आहे. गुरु मला विचारतात, तुमचा साखरे महाराज संप्रदाय तुम्ही चालवणार कसं काय, पुढे कसं होणार कसं? मला म्हणजे आता नाही विचारत कोणी, पूर्वी फार विचारायचं. माझा निश्चय पूर्वीपासून होता की आपली ही परंपरा, म्हणजे मी जेव्हा महाविद्यालयात शिकत होतो लोकांना वाटायचं हे गेलं पूर्ण वाया. तर गुरुवर्य महाराजांनी मला शाळेमध्ये घातलं. गोष्ट पुण्यातले शास्त्री शाळेत घातलं म्हणजे हे बाटलं पूर्ण काय खरं नाही शाळेत घातलं. पूर्वी मला लोक विचारायचे तुम्ही काय हे शाळा कॉलेज शिकताय, हे चालणार कशी साखरे महाराजांची परंपरा? तेव्हाच सुद्धा मी त्यांना सांगायचो की साखरे महाराजांची परंपरा चालवायचा मी काही विचार करायची गरज नाही, देवाला काळजी नाही. किती दिवस चालणार? म्हणले आमची परंपरा 350 वर्ष जुनी आहे, पुढे नक्कीच कमीत कमी मिनिमम मॅक्सिमम म्हणजे म्हटले मिनिमम तो अजून 350 वर्ष नक्की चालणार. त्यापर्यंत त्या परंपरा ही कांबेकर महाराजची परंपरा कमीत कमी. आता खूप आनंदाची गोष्ट, ब्रह्मलिंग कांबेकर महाराज झाले, विनायक महाराज झाले, आमचा मुक्तानंद आहे, सच्चिदानंद आहे, त्यांचंही पुण्यही आहे की या कुलामध्ये. म्हणजे विनायक महाराज आपली फार मोठी पुण्यही आहे. म्हणजे मी तुमची पुण्यही सांगण्याचा माझा अधिकार नाही, अजिबात नाही. पण कांबेकर महाराजांच्या पोटी जन्माला हेच खूप मोठं पुण्य आहे.
आणि दुसरी गोष्ट ही परंपरा तुम्ही चालवता अव्याहतपणे चालवता आणि तुमचं दुसरं पुण्य काय माहिती का म्हणजे तुम्ही कान बंद करा सच्चिदानंदांना तुम्ही कान बंद करा मी जे काय सांगतो ते ऐकू नका तुम्ही अशी पुढे परमार्थरता असणारी मुलं तुमच्या कुळामध्ये जन्माला आली ही पुण्य आहे नाहीतर तुम्हाला काय सांगावं नाही बोलू इथे अनेक महाराजांची मुलं गटारात तळताना मी कधी केली म्हणजे गटारात तळताना उचलून त्यांना घरी नको त्या अवस्थेमध्ये आणावं लागतं अशी अवस्था आहे इट हॅज टू बी वस्तुस्थिती आहे फक्त नाव विचारायचं नाही तुम्ही जीव केला तरी मी नाव सांगणार नाही कारण आपलं हे स्थान नाही अशी वस्तुस्थिती आहे मोठ्या माणसांचीच मुलं बिघडतात लहान माणसाची मुलं बिघडत नाहीत असो ही परंपरा आपली पुढची आता ह्याची सच्चिदानंदची मुलं असो कृष्णांजने हा विद्यारण्य अजून दुसऱ्याचं काय ना चिदाकाश ही सगळी मुलं त्यामध्ये जात आहेत आमच्या शिबिराला होते दोघं जण हे कैवल्य कुठे आहे कैवल्य म्हणजे मुलींकडनं मुलांकडनं दोघांकडनं ही परंपरेचा वाढ विस्तार होणार आणि होणार म्हणजे काय तर सत्य संकल्प आहे त्यांनी ही परंपरा निर्माण केली त्यांचीही पुण्याही आहे आणि त्यांच्याच पुण्याने त्यांच्याच संकल्पातनं खरंच अवघड आता हे एवढे लोक इथे आले आहेत बसले आहेत चांगल्या माणसांना नीट करणं सोपं आहे समुद्राची फळं हेच त्यांचं अन्न आहे अशा माणसांना परमार्थरत करणं फार अवघड आहे खूप अवघड आहे ज्यांच्यावरती परमार्थाच्या पिढ्यान पिढ्याचे संस्कार आहेत ते दुर्गतीला वाया चालले तर समुद्राची फळं खाणारी माणसं सन्मार्गामध्ये प्रवृत्त करणं खूप अवघड आहे पण ब्रह्मलीन कांबेकर महाराजांनी अशाही माणसांना परमार्थामध्ये आणलं परमार्थामध्ये आणि तुम्हाला गमत सांगतो मला इथे कीर्तनाला 10 माणसं असली का 1 माणूस असला तरी मला आनंद आहे का आनंद आहे एक कांबेकर महाराजांचे हे भूमी आहे आणि दुसरी असं शिस्तीत राहणारे लोक बाहेर नाही येतो काय सांगायचं म्हणजे म्हणणं आता मी परवा गेलो होतो कीर्तनाला गावाचं नाव नका विचारू कीर्तनाला गेलो श्रोतेही खूप चांगले होते गंमत आणि त्या गावामध्ये पूर्वीच्या काळी मी 15-20 वर्षापूर्वी जेव्हा गेलो होतो तेव्हा 20 वर्षापूर्वी विचारसागराचं श्रवण करणारे जवळजवळ 100 लोक मग तिथे वेदांताचं चिंतन सांगायला आनंद होतो पण आता परवा मी गेलो तर 100 लोक 5-10 लोक पण म्हणजे मी काय चिंतन केलं की बाबा इथं आपण म्हणजे मी सगळ्या प्रकारचं कीर्तन करू शकतो पण मला सगळ्या प्रकारची कीर्तन करायची नाही मनोरंजनाकरता कीर्तन करायची नाही कुठे मी वेदांत सांगतो तर कुठे वेदांत सांगत नाही असं होत नाही पण कमी सांगतो मग मी काय विचार केला की जिथे जसे लोक तसा अभंग सांगितला पाहिजे तसं चिंतन समोर जर अभ्यासक माणसं असतील तर वेदांताचं चिंतन सांगितलं पाहिजे समजा त्याला कळतच नाही ब्रह्ममत ह का म काही कळ ह काढायचं पहिलं का म काढायचं का म पहिलं का ह पहिलं हेच कळत नाही जिथे तिथं ब्रह्मन मायान अविद्या हे सांगत बसलो तर झोप यायची ना मग तिथं ब्रह्म माया शब्द सांगायचे पण जास्त विस्तार नाही करायचा तिथे मी काय चिंतन करून गेलो की बाबा एवढे 100 लोक आपल्या पूर्वीच्या कीर्तनाला 15-20 वर्षापूर्वी होते आताही तशी लोकांची संख्या असेल पण वेदांत सांगावा आणि मी जेव्हा वेदांत सांगायला सुरुवात केली तेव्हा हा हू हा हू जांभ्या सुरू झाल्या असू इथे काय अभ्यासक करणारे तुम्ही सगळे श्रोते म्हणजे हा ती अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण की कांबेकर महाराजांची परंपरा आहे आणि त्या रुक्मिणी प्राणसंजीवनी श्री विठ्ठल देशाला प्रार्थना करायची की ही परंपरा यावत चंद्र दिवा करू जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांच्या करता नाही आपल्या सगळ्यांकरता यावत चंद्र दिवा करू जोपर्यंत चंद्र आहे सूर्य आहे किंबहुना ज्या शब्दामध्ये नामदेवराय प्रार्थना करतात आकल्प आयुष्य भावे तया कला ही जी कांबेकर महाराजांची परंपरा आहे आकल्प तिला आयुष्य प्राप्त व्हावं आकल्प ही परंपरा शुक्लेंदुवत वर्धिष्णू व्हावी अशी त्या रुक्मिणी प्राणसंजीवनी श्री विठ्ठलेशाच्या तिने प्रार्थना करायची आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी जी साधकाला दिशा सांगितलेली आहे जो साधकाला आदर्श सांगितलेला आहे त्या आदर्शावर चालण्याची आपली बुद्धी व्हावी म्हणजे माझ्या सकट मीही अजून साधकच आहे आणि तुमच्यापेक्षा छोटा साधक आहे तुम्ही पुढे गेलेले साधक आहात अजून मी फार मागे हळूहळू ढाळे ढाळे चालणारा मी साधक आहे आणि ही अवस्था प्राप्त होण्याकरता काय केलं पाहिजे ज्या मुखी निधान देवामध्ये मुखामध्ये भगवंताचं नाव अवघड नाहीये मुखामध्ये काय आलं पाहिजे या बसा मृदंग म्हणी
मुलं येत नाही तो भजनाला, येतात तुमचं भाग्य. मृदंगाचा आवाज पडला की लोकांना अरे आमचं कान दुखतंय, गोळे घालतात लोक काय आम्हाला, अशी अवस्था असो. आणि ही अवस्था प्राप्त होण्याकरता ज्या मुखी निधान पाऊल, आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव आलं पाहिजे आणि सगळ्यांच्या मुखामध्ये या भगवंताचं नाव यावं. आणि सरते शेवटी आपलं कुल, आपलं आयुष्य, आपली कीर्ती कल्पांतीपर्यंत राहण्याचं सामर्थ्य आपण सर्वांना, माझ्यासकट सर्वांना प्राप्त व्हावं अशी त्या रुक्मिणी प्राण संजीवन श्री विठ्ठलेश्वराला प्रार्थना करतो. या सेवेमध्ये जे काही योग्य आहे, शास्त्र संवादी आहे, संत वाङ्मयाला, संत परंपरेला, श्रुतीला, स्मृतीला धरून आहे, ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, माझ्या सद्गुरु परंपरेचं आहे. आणि जे असुष्टू चू बोबडं वाकडं तिकडं असं जे काही ते माझ्या ज्या मडक्यातलं आहे, बुद्धीत आहे, आपण सबत ज्ञाते निरक्षीर विवेक संपन्न श्रोते आहात, त्यामुळे जे काही योग्य त्याचा आपण अंगीकार करावा. आणि जे चुकीचं आहे ते माझ्या उलट्या अंबारीत म्हणजे माधुकरीच्या झोळीत टाकावं, जेणेकरून तीर्थरूप गुरुवरे महाराजांच्या चरणी बसून मला त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येईल एवढं सांगून मी माझ्या सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर महा.